तर खऱ्या अर्थाने चंद्रकांत पाटलाच्याच बाबतीत नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या बाबतीत पालकमंत्र्याच्या बाबतीत असं म्हणावं लागेल की दोन बायका आणि फजिती आहे का, एकाएका पालकमंत्र्याकडे दोन दोन जिल्हे दिलेले आहेत. आणि पाठीमागे आपण बघितलं महाविकास आघाडीपासून आता महायुतीचं सरकार आहे, पाच पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याला लाभले, एकाच्याही काळात बघावासा विकास घटत दिसला नाही. पाण्याचे प्रश्न असतील, उजनी धरणावरून समांतर सोलापूर शहरासाठी जी पाणीपुरवठा योजना येते त्याचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न आहेत, ते रस्त्याचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न आवासून बसलेले आहेत. आणि सरकार मग महायुतीचा असू द्या किंवा महाविकास आघाडीचा असू द्या, फक्त पालकमंत्री बदलण्याचं काम करत आहे. तुम्ही पाहिलं तर या सोलापूर शहराच्या ज्या आयुक्त आहेत त्या सुद्धा इथं फक्त शिक्षा भोगण्यासाठी आल्यात असं वाटतं. पालकमंत्री आले की त्यांना गोडगोड बोलायचं. विकासाच्या बाबतीत इथं झिरो प्रगती आहे. गेल्या एक वर्षापासून तर सोलापूर शहरात पाण्याचा प्रश्न, जर पाणी वाटपाचा प्रश्न बघितला तर उजनी धरणात पालकमंत्री इतर ठिकाणचा असल्यामुळे या ठिकाणी पाणी 6 महिन्यात सगळं या पालकमंत्र्यांनी संपवून टाकलं. आणि सोलापूर शहरवासी असतील किंवा जिल्ह्यातले शेतकरी असतील तर पाण्याचा प्रश्न त्यांच्या पुढे एवढा मोठा उभा केला. सुदैवाने देवाने त्या ठिकाणी कुठेतरी ऐकलं आणि उजनी धरण आता 50%च्या पुढे जाते, त्यामुळे प्लसमध्ये आल्यामुळे टँकरची व्यवस्था त्या ठिकाणी बंद झाली. वेळेत अवेळी पाणी संपवल्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी टँकरची व्यवस्था करावी लागली, ऐन पावसाळ्यात त्या ठिकाणी टँकर द्यावे लागले. तर अशा प्रकारे इतर जिल्ह्यातलं पालकमंत्री असल्यामुळे ज्यांना स्वतःचा मतदारसंघ नाही, स्वतःचा मतदारसंघ बांधून त्या ठिकाणी निवडून येण्याची त्या ठिकाणी त्यांची लायकी नाही, अशा व्यक्तीला या ठिकाणी जर पालकमंत्री म्हणून तुम्ही जिल्ह्यावर थोपवत असाल तर यापेक्षा मोठं दुर्दैव आहे इथल्या लोकांचं आणि शेतकऱ्यांचं नाही. या ठिकाणी आम्ही याच्या पाठीमागे सुद्धा आपल्या माध्यमातून वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे, प्रशासनाला सांगितलं आहे, मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी सांगितलंय, उपमुख्यमंत्र्यांना, की पालकमंत्री जर या जिल्ह्याचा असेल, जिल्ह्यातला असेल, तरच जिल्ह्याचा विकास, त्या ठिकाणी काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम करणार, नाहीतर इतर ठिकाणी पालकमंत्री फक्त सहलीसाठी आल्यासारखा या ठिकाणी एक दिवस येऊन संध्याकाळी 5 वाजता माघारी जाण्याची व्यवस्था आपल्या व्यवस्थित आहे. या ठिकाणी बच्चूभाऊंच्या माध्यमातून सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांनी तर चिमणी पाडायला या ठिकाणी प्रोटेक्शन दिलं. चिमणी पाडून गेले 6 महिने झाले, सगळं शेतकऱ्यांचं वाटोळं, शहरवासियांचं वाटोळं, विमान काय या ठिकाणी अजून उडलेलं नाही, फक्त वावड्या उडवण्याचं काम उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून होते. त्यांना सुद्धा आम्ही भेटणार आहे की साहेब तुम्ही या ठिकाणी एवढं मोठं अख्ख्या महाराष्ट्राची फौज लावून 4,500 शेतकऱ्यांचं वाटोळं करण्याचं काम त्या ठिकाणी चिमणी पाडून केलं. आणि याच्याबद्दल तुम्ही बरं ठीक आहे, चिमणी पाडली ती पाडली, विमान तर कुठं उडलं? तर मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांना भेटून आम्ही स्थानिक पालकमंत्री जिल्ह्याला कसा मिळेल ते प्रहारच्या माध्यमातून बघणार आहे.